आणि मला नाही वाटत की प्रोड्युसर तृप्ती सोबतचा एवढा मोठा चान्स सुटतील. माहिती नाही ॲनिमल मूवीपासून हिला एवढे मूवीज का भेटतात. कार्तिक आर्यन ज्याने भुलभुलया मूवीमध्ये कॅरेक्टरमध्ये किती डीप बुडून ऍक्टिंग केली तरी तो कुठेच अक्षय कुमारची बरोबरी करताना नाही दिसत. भुलभुलया 3चा एक ट्रेलर आउट झालाय आणि मी हा ट्रेलर 0.25 च्या स्पीडने बघितला. आणि काही असे इंटरेस्टिंग डिटेल्स आणि या ट्रेलरचा ब्रेकडाऊन मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलाय, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता एंड पर्यंत व्हिडिओमध्ये नक्की बनून राहा. या ट्रेलरची सुरुवात होताच आपल्याला मंजुलिकाचा एक थरार ऐकायला मिळतो आणि या ट्रेलर वरून तर हेच लक्षात येते की हा मूवी भुलभुलयाचा एक सिक्वल आहे. अच्छा, हमको सिखा रही है सीरीज नाही म्हणजेच कॅरेक्टर तेच राहतील, स्टोरी ही पहिल्या पार्ट पासून कंटिन्यू होणार नाही. ऍट सेम गोलमाल मूवीच्या सिक्वल सारखं. आणि समोर जेव्हा एंट्री होते विद्या बालनची तेव्हा आपल्याला परत एकदा 2007 बुलबुलाय आठवतो. विद्या बालनचा परत एकदा तोच भयंकर अवतार आणि सोबतच कार्तिक आर्यनचा कॉमेडी हॉरर तडका. त्यानंतर एंट्री होते या मूवीच्या हिरोईनची. माहिती नाही ॲनिमल मूवी पासून हिला एवढे मूवीज का भेटतात. आधी रणवीर, नंतर विक्की, राजकुमार आणि आता कार्तिक. कदाचित तिचा ॲनिमल मधला रोल ऑडियन्सना जरा जास्तच आवडला. तू समजा? नाही तू समजा नाही. एक नंबर के ठरकी होते. बर झालं इथे सुद्धा येणे तो पांच डायलॉग टिपकला नाही. प्यार से नहीं थप्पर से डर लगता से बुरा ये. आता या मूवीची स्टोरी बेस आहे एका राजमहलावर. तिथे एक राजा त्याच्या अंगरक्षकाला व्हीलचेअर लोटत आणतो. कुछ भी. त्यानंतर या सीन मध्ये आपल्याला एका राजाची पेंटिंग दिसते आणि परत एकदा आपल्याला भूलभुलया पार्ट 1 या मूवी सारखा सिमिलर स्टोरीचा भास होतो. पण ही स्टोरी एवढी सिंपल नाहीये की त्या मूवी मध्ये सुद्धा ट्विस्ट असणारच. जेवढी या मूवी मध्ये कॉमेडी दिसते तेवढीच ही मूवी हॉरर सुद्धा असणार आहे. आणि या ट्रेलर मधला खरा ट्विस्ट सुरू होतो माधुरीबाईंच्या एंट्रीने, जेव्हा ती सुद्धा म्हणते या मूवी मधले विद्या बालन आणि माधुरी दीक्षितचे सीन्स पूर्ण थिएटर्सला आग लावून टाकणारे आहेत. इकडे ही बोलतीये की मी आहे मंजुलिका, तिकडे ती बोलतीये की मी आहे मंजुलिका. आता मंजुलिका नेमकी कोणाच्या अंगात घुसलीये हे तर आपल्याला मूवी मध्येच पाहायला मिळेल. आप तो डर गए. अहो भाई, भूतीन है ना त्याच्या समोर उभी. डरणार नाही तर काय करणार आहे ते बिचार. समोरच्या सीन मध्ये या दोघी सोबत डान्स करतायत आणि जर मंजुलिका फक्त एकीच्या अंगात घुसली तर ती दुसऱ्याला का मारतीये. या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला या मूवी मध्येच मिळेल. आणि नेक्स्ट सीन आपल्याला हे सिग्निफाय करते की कदाचित ह्या दोघी सुद्धा साईड ऍक्टर आहेत आणि खरी मंजुलिका ही दुसरी कोणी नसून तृप्तीच आहे. आणि हो, बुलबुल मूवी मध्ये असाच हॉरर रोल तृप्तीने स्क्रीनवर एक्सलंट लेवलवर प्रेझेंट केला होता. आणि परत एकदा तृप्ती हॉरर कॅरेक्टर मध्ये दिसली तर त्यात सरप्राईज होण्यासारखं काहीच नाही. आणि मला नाही वाटत की प्रोड्युसर तृप्ती सोबतचा एवढा मोठा चान्स सुटतील. ट्विस्ट हा काहीही असू शकतो. तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. शादी होने वाली रुहान, आओ ऊपर आओ. आणि लास्टचा हा सीन मला एका मराठी मास्टरपीस सीनचा आठवण काढून देते. चला घरात गंजे.